श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 11. हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने दुर्गुणापासून मुक्ती होते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. सुबैया श्रेष्ठी चिंतामणी बिल्वमंगल यांचा वृत्तांत. दत्त आराधनेद्वारा सर्व देवतांच्या आराधनेचे फळ. श्रीपादांचा जन्म अत्यद्भुत ज्योतिर्मय. दुसऱ्या दिवशी सकाळी सुबैया श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत. दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फळ प्राप्त होते. सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहेत. श्री सुमती माता अनुसया तत्वातील परमशिवाची शनी प्रदोष समयी आराधना करीत असे. त्यामुळे श्री दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनुसया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनुसया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले. ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती. माता पित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पळराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून 9 महिन्यानंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रकटले. वास्तविक पाहता श्रीपाद ज्योतिस्वरूपच होते. त्यांनी 3रा वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली. कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली. तिचे विद्याधरी असे नाव ठेवले होते. विद्याधरीच्या जन्मादिवशीच बापनार्युलूचे एक दूरचे बंधू मल्लादी रामकृष्णावधानूल या नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले. त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता. घंडीकोटा यांच्या घरी महालक्ष्मीच जन्मली. ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकात मुक्तकंठाने सांगू लागले. श्रीपाद प्रभूंनासुद्धा हे नाते पसंत होते. त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पीठिकापुरममध्ये संपन्न झाला. श्री विद्याधरीनंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला. तिचा विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानोलू या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला. राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली. तिचे नाव सुरेखा असे होते. तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपत्री दत्तात्रय अवधानोलू नावाच्या एक विद्वान सच्छील युवकाबरोबर झाला. श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत. त्या लीलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते. गोदावरी मंडलात ताटंगपूर म्हणजेच तनुकू नावाचे गाव आहे. तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे. ते वाजपेयी याजी आहेत. पीठिकापुरममधील मल्लादींचा आणि वाजपेयी याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी याजी इदब्रह्म्यम मिदक्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत. ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी प्रवरांतीत पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते. कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकवणारे उत्तम गुरु नव्हते. त्यामुळे ताटंगपुरातून वाजपेयी याजी मायनाचार्युलू यांना बोलावून होयशाला येथे नेहमीसारखी वास्तव्यासाठी नेले. तेव्हापासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले. यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्र वृत्ती समानतेने स्वीकारली. सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. मायनाचार्यांना 2 पुत्र होते. एक माधवाचार्य आणि दुसरा सायनाचार्य. हे दोघे महान पंडित होते. सायनाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले. माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले. विशेष कृपाकटाक्षाची याचना केली. तेव्हा लक्ष्मीदेवी म्हणाली, ते या जन्मात साध्य होणार नाही. तेव्हा माधवाचार्य म्हणाले, माते, मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो. यानंतर देवीने हवा असलेला वर दिला. या वराच्या योगाने लोखंडास स्पर्श करताच त्याचे सोने होत असे. त्यांचेच संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्य स्वामी असे होते. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता. त्यांच्या 3रा पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती
हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती. त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्माला येतील. ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल. ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता. अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते. ते साधकाच्या अभिष्टाची परिपूर्ती करते. दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या देवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यायचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात. ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले. त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले. दत्तप्रभू सगुण तत्वाचा, निर्गुण तत्वाचा, अतिथाच्या आधाराचे परमतत्वतेच, चरमतत्वतेच, आदितत्वतेच, आदी अंतरहित तत्वतेच आहेत. हे सर्व अनुभवाने जाणून घ्यावे लागते. शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही. एखादे काम होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे. श्रीपाद तत्व. श्रीपाद वल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत. एकदा बाप्पांना रियुलूंनी श्रीपादांना याविषयी विचारले. श्रीपादा, तू दत्त आहेस का, दत्त उपासक आहेस? तात्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले, मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो. मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो. मी श्रीपाद श्री वल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभ असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. मी जशी कल्पना करतो तसेच होत असते. हे माझे तत्व. आजोबांना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होते. श्रीपाद पुढे म्हणाले, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे. तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे, परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही. तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने, वासना यांचा नाश करण्याचे मी ठरवले आहे. श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला. ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे. त्यांना काही क्षणातच हिमालय निच्छल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले. ते स्वरूप कुकुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले. त्यांच्यामधील अवधूत स्वरूप निघाले. त्यांना बापनार यांनी कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापन्नार यांना दिसले. मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता 16 वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले. त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकत हुबेहूब बापन्नार यांसारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती. 2 नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेने चालू लागले. तो संन्यासी बापन्नार यांकडे वळून म्हणाला, मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात. मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला निघाले. तेथील कर्दईवनातील महापुरुषांनी, महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या सर्वांनी महाप्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतकापासून तप केले होते. प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर ते कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसले. तीच तेजस्वी नजर त्यांनी बापन्नार युलेवर रोखून धरली. ते पुढे म्हणाले, ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली. त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला. महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघगंभीर स्वरात आवाज निघाला, बापन्नार्या,
तू धन्य आहेस, अनंत केवळ अज्ञान स्वरूप अविनाशी करणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिरूपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो. या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे 16 सहस्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करत आहे, असे शब्द बाप्पनार यांना ऐकू आले. या प्रसंगाने बाप्पनार युलू स्तब्धच झाले. त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा 3 वर्षाचा बालक श्रीपाद दिसला. त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते. त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते तन्मय अवस्थेत गेले. असा किती वेळ गेला ते कळलेच नाही. डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते त्यासाठी उठले. बाप्पनार यांचे अग्निहोत्र कार्यसुद्धा अभिनव होते. शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नी निर्माण करतात, परंतु बाप्पनार्य समिधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करत. अप्पल राजू शर्मासुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत. त्यांच्या वंशात अग्निपूजा होती. प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत. हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत. या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे मदह आश्चर्य होते. बाप्पनार युलूंनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले, परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना. ते घामाने ओलेचिंब झाले, परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही. श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली. ते अग्निकुंडामध्ये पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस. अग्नी तात्काळ निर्माण झाला. बाप्पनार युलूंनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले, परंतु अग्नी विझण्याऐवजी अधिकच भडकला. आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटेप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा कारण आहात. म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटेप्पाकडून नरसिंह वर्माकडून धन सहाय्य किंवा धनेत्तर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही. त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास दैवद्रोहसुद्धा होऊ शकतो. त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी. मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लदीचीच नव्हे तर व्यंकटेप्पा श्रेष्ठी वत्सवाही कुटुंबाची माहेरवाशीन आहे असे समजावे. हा माझा दंडकच आहे. श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा तेथेच होते. तसेच श्री व्यंकटेप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मासुद्धा तेथे होते. यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय बाप्पनार्यासारखे महातपस्वीसुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत. माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नी आपला प्रताप दाखवतो. माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटेप्पा श्रेष्ठीसुद्धा निष्कांचन होतील. अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह वर्म्यांना उभे राहण्यापुरतीसुद्धा जागा मिळणार नाही अशी त्यांची अवस्था होईल. तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात. मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो, तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो. त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो. मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. बाप्पनार युलू कृतयुगात लाभाद महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता. तो दर्भ कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते बदलले. आहा, मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला. एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले. त्यांनी स्वतःचा हात हलवला. हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती. परमशिव म्हणाले, त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिटिकापुरम सवितृकाठकायन यज्ञ करणार आहेत.
त्या महायचनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र तुला दाखवले. एवढ्याने मंगल महर्षींचा गर्व पार गळून पडला. श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले. श्रीपाद म्हणाले, ह्या पिटिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्य फल आहे. माझ्या या अवतारसमयी तुम्ही माझ्याबरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे. माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवे. तेव्हाच माझी शक्ती, करुणा, वात्सल्य, रक्षण, पापविमोचन तुम्हास अनुभवास येतील. माझी जन्मभूमी असलेल्या या बापनार्याच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. मी पिठिकापुरममध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिईन. दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालेल. रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाचा रव्याचा शिरा खाऊ घालेन. मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेल. दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन. अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल. माझ्या जन्मभूमीत माझ्या पादुकांची स्थापना होणार आहे. महापुरुष, महायोगी, सर्व देशांतील लोक मुंग्यासारखे हजारोंच्या संख्येत माझ्या दर्शनास दरबारात येतील. ते दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील. मी कालपुरुषाला अनुमती देताच तत्क्षणी न होणारी कार्ये क्षणात घडतील. माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल. माझा प्रभाव जसा जसा वाढत जाईल तसे तसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील. विक्रीसाठी थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणेन. कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो, माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित आहे. माझ्या निजतत्वास समजून जाणून आनंदी व्हा. हा क्षण पुन्हा येणार नाही. सर्व देवता शक्ती माझ्याच स्वरूपात आहेत. कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी शतगुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो. धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते. श्रीपादांचे हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले. दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखवण्यासाठी घेऊन गेले. वर्मांना फार मोठी जमीन होती. त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती. त्यातील दोडक्याच्या वेलाला फूल येत नसे. कधी काळी आले तरी ते सुकून जाईल, गळून जाईल. त्या जागी फळ येत नसे. एखाद्या वेलास फळ लागलेच तर ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे. नरसिंह वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले, आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते, मलासुद्धा आवडते. पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे. ही पवित्र भूमी साक्षात दत्तस्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळत होती. तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती. या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन. या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेन. चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल. आजोबा, तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा. घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा ते जेवणात घेईन. त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले. ती दोडकीसुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती. श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले. तेवढ्यात तेथे काही चंचू म्हणजेच तेथील आदिवासी युवक युवती आल्या. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला. श्रीपादांच्या दिव्य मुखकमलाभोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोवलय दिसले. श्रीपाद तेव्हा म्हणाले, आजोबा, हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहे. ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात. तुम्ही नरसिंह स्वामींचे भक्त आहात. तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल. श्रीपाद गमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंह वर्मांना वाटले. ते म्हणाले,
अरे चंचू युवकांनो, तुम्ही नरसिंहदेवाला पाहिलेत का? त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल काय? त्यावर एक चंचू युवक म्हणाला, ते कोणते मोठे अवघड काम आहे. सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो. त्याचे आमची बहीण चंचू लक्ष्मीवर प्रेम आहे. आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो. त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास चंचू लक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो. एवढे बोलून ते आदिवासी युवक युवती निघून गेले. नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते. तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसली. श्रीपादांनी सुभैया श्रेष्ठीला जवळ बोलावून घेतले व म्हणाले, ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटतं? ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणी आहेत. थोड्या काटक्यांचा ढीक करा, आपण ते पेटवून गंमत पाहूया. नरसिंह वर्मांना तर घाम फुटला. ते येणारे बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते. ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येत असताना कुरुराम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले. तिने त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती रस्तू असा आशीर्वाद दिला. तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले. मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत आहेत. 100 वर्षाची वृद्धा महायोगिनी होती म्हणून तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले. काटक्या जळत असताना बिल्वमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला. थोड्या वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्याच आकाराच्या 2 काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या. यानंतर ते दोघे शुद्धीवर आले. तितक्यात चंचू लोक चंचू लक्ष्मीला घेऊन आले. नरसिंहदेवाचे हात मागे बांधून चंचू लोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले होते. अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या. श्रीपादाच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कार पूर्ण व अनाकलनीय आहेत. श्रीपादांनी नरसिंहदेवाला प्रश्न केला, पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का? ही चंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना? हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच आहेस ना? त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले. त्याचवेळी चंचू लक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला. चंचू मंडळी अंतर्धान पावली. बिल्वमंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल महर्षी झाला. चिंतामणी महायोगिनी झाली. चित्रविचित्र अशा घटना घडल्या. नरसिंह वर्मांच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले. अशा रीतीने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 11 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.